मित्रांनो, एकदम सोपं सांकेतिक भाषेतलं हे एक उदाहरण आहे. पहा, एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर, मांजराला सिंह म्हटलं, सिंहाला हत्ती म्हटलं, हत्तीला ससा म्हटलं, तर जंगल जाणारा कोणाला म्हणावे? पर्याय, पहिला पर्याय मांजर, दुसरा पर्याय ससा, तिसरा पर्याय वाघ आणि चौथा पर्याय हत्ती. मग जंगलचा राजा कोण असत? सिंह. बरोबर आहे. जंगलचा राजा कोण आहे? सिंह. आणि मग आपण पटकन तिला सिंह पर्याय पाहतो. आता एक वेळ तो दिला नाही, सिंह पर्याय पाहतो आणि सिंह लिहून टाकतो. अशी गडबड नाही करायची. मग सिंहाला काय म्हटलंय? पा, इथं मांजराला सिंह म्हटलंय, मग आपण मांजर उत्तर देऊ शकतो गडबडीत. पा, असं पण करायचं. पण मग सिंहाला काय म्हटलंय? सिंहाला म्हटलंय हत्ती. काय म्हटलंय? सिंहाला हत्ती म्हटलंय. मग सिंहाला हत्ती म्हटलं म्हणल्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे? हत्ती आपला हे असणार आहे. म्हणून चार नंबरचा पर्याय बरोबर उत्तर आहे. अगदी काही क्षणात, कमीत कमी वेळेत हे गणित आपलं, हे जे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, हा आपण फार कमी वेळात सोडवू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं हे बरोबर उत्तर आहे.